डॉक्टर तांबोळी सर, डॉक्टर कुलकर्णी सर, डॉक्टर बोडके सर, डॉक्टर इनामदार सर. मी इन्व्हिन्सिबल बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतो की त्यांनी लवकरात लवकर सभागृहामध्ये यावे मार्च घेऊन. Today is a very special day for everyone present here. This is the most awaited event for every student's life, as it gives a sense of achievement and a sense of responsibility towards fulfilling further commitments. For teachers, it is a moment of pride, as the success of student is equivalent to their own success. And as for the parents, the gleam of pride in their eyes says it all. But what is graduation? Array, it's so simple. We wear black gowns, black hats, go on the stage, give a big smile and click pictures. Wrong. Graduation is only a concept. In real life, we graduate every day. Every single new thing that we learn every day is a miniature graduation. Yeah, that seems true as well. So, without further delay, let's start up with the program. I request our respected Dean Sir and all our teachers to proceed with the Saraswati Puja and the lighting of the lamp. I request Revati Shinde to come on stage to sing the prayer song. Sa sa re sa ni ni sa ni pa pa ni pa ma pa ma pa ga ma pa ni dha 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 sa pa 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 ni ma ma pa ma ga ma pa ni sa a शारदे मा सरस्वती शारदे भूरैस अज्ञान उददिसे भूरैस अज्ञान उददिसे वीणा पानी तारदे तारदे शारदे मा सरस्वती शारदे श्वेत कमल तेरा आसन है श्वेत हंस तेरा वाहन है श्वेत कमल तेरा आसन है श्वेत हंस तेरा वाहन है हम पर स्निग्ध दृष्टि कर जननी हम पर स्निग्ध दृष्टि कर जननी बोध क्षीर की धार दे वीणा पानी तार दे तार दे शारदे मा सरस्वती शारदे मा सरस्वती शारदे शारदे शारदे
शारदे शारदे. धन्यवाद. Thanks everyone on the stage, and thanks Revati for such an awesome song. Now let's proceed with the felicitation of teachers. I request Avinash Rakte to felicitate our honorable Dean Dr. Chandrakant Maske sir. Next call. May I request Atul to please felicitate Dr. Anmod sir. Prajwal to please felicitate Dr. Y.S. Chauhan sir.
बॅच फोटोचे बोललो. मी इनव्हिन्सिबलच्या सर्व डॉक्टर्सला विनंती करतो की त्यांनी बॅच फोटोसाठी कृपया सभागृहातच बसून राहावे. या पुढील कार्यक्रमासाठी मी अक्षय गव्हाणे सर यांना आमंत्रित करतो. सन्मानाचे मानकरी, सर्व डॉक्टर्स, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व पालक, आईवडील, नातेवाईक, मी अधिक वेळ घेणार नाही. मला माहिती आहे आपल्याला सर्वांना भूक लागलेली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून मनामध्ये जे शल्य होतं ते कुठेतरी आपल्यासमोर बोलावं या भावनेनं मी तुमच्यासमोर उभा आहे. 40 वर्षा अगोदरची एक गोष्ट आहे. 1980 जेव्हा मी वयाने 8-9 वर्षाचा असेल माझे वडील आजारी होते आणि खेड्यामध्ये राहत असताना मी आणि माझी छोटी बहीण डॉक्टरांच्या शोधात घरी वडील शेवटचा दम तोडतायत, श्वास घेतायत अशा अवस्थेमध्ये असताना मी आणि माझी छोटी बहीण डॉक्टरच्याकडे जातो. लहान मुलं आहेत म्हणून डॉक्टरने सहज आम्हाला चला निघा पुढे येतो मी असं म्हणून आम्हाला तिथून म्हणजे पाठवलं आणि दारात येतो तोपर्यंत घरात रडापडा सुरू झाला, वडील वारलेत. ही एक जी घटना आहे या घटनेने मी ठरवलं होतं की मी स्वतः डॉक्टर व्हायचं, परंतु काही कारणाने मला डॉक्टर होता आलं नाही. आणि त्यावेळी मी ठरवलं होतं की मी नाही झालो डॉक्टर, आपल्या मुलाला डॉक्टर करायचं. आणि म्हणून आज जिचा सन्मान झाला आहे अशी दीक्षा कटारे ही जेव्हा के जीला होती त्या के जीला असताना मी तिच्या गळ्या कानामध्ये स्टेथोस्कोप आणि एक बाहुली तिला तपासत असताना एक फोटो काढला आणि तो फोटो प्रथम दर्शनी ठेवून येता जाता तिचं लक्ष जावं तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि डॉक्टर याच्यासाठी व्हायचं की डॉक्टरच्या उपचारापासून कुणीही मरणार नाही याच्यासाठी तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि ते तिनं आज सार्थक केलं याचं मला अभिमान आहे. तेव्हा नव्याने या क्षेत्रात पदार्पण केलेल्या सर्व डॉक्टर्सना मी एक विनंती करेल, हे क्षेत्र अतिशय पवित्र क्षेत्र आहे. जेवढं अधिकाधिक या ठिकाणी शपथ घेत असताना तुम्ही ह्युमॅनिटी पुन्हा पुन्हा वारंवार उल्लेख केला मला आनंद वाटला. आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे, आपल्या समाजाचे, आपल्या नात्यागोत्याचे स्वप्न आहेत, त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी तुम्हाला काम करायचं आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना गरिबीची जाणीव असू द्या, समाजाची जाणीव असू द्या आणि त्याचबरोबर कधीही वाईट गोष्टी, खोटं बोलणं ह्या काही म्हणजे याचा भाग नाही आहे. परंतु मी आवर्जून सांगेल की जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर भांडवल कोणतं असेल तर आपलं चारित्र्य आहे आणि म्हणून आपल्या चारित्र्याला जपा आणि समाजाची अधिकाधिक सेवा करावी. एवढंच या ठिकाणी बोलेल आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप छानशा अशा शब्दांमध्ये तुम्ही आपले मनोगत व्यक्त केलेत. यानंतर मी स्टुडंट स्पीचसाठी डॉक्टर अनिरुद्ध पाटील यांना मंचावर आमंत्रित करतो. अवर बिलोड डीन सर, ऑल द चीफ गेस्ट, हेड ऑफ डिपार्टमेंट्स, डिग्निटरीज, ॲल्युमिनाय, फॅकल्टीज, फ्रेंड्स, प्राऊड फॅमिलीज अँड माय डिअर बॅचमेट्स, वी मेड इट गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स, वॉट अ ग्रेट डे दिस इज. आपण सर्वजण आज या दीक्षांत समारोहासाठी एकत्र एका छताखाली जमलो आहे. संपूर्ण जीएमसी नांदेड परिवार येथे एकत्र आल्याने या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे. पण पुढे काही बोलण्याअगोदर या कागदांवरच्या कार्यक्रमाला ज्यांनी मूर्त स्वरूपात आणलं ते माझे सर्व ज्युनियर्स आणि टीम, त्यांचे मी खूप खूप प्रेम त्यांच्याबद्दल मी खूप खूप प्रेम व्यक्त करतो. टुडे इट्स अ प्रिव्हिलेज ऑफ डिलिव्हरिंग स्पीच ऑन दिस ओकेजन and as I stand here I am very overwhelmed by the gratitude that I feel towards our teachers. Aaj parivaratil sarva gurujanaanche aabhar manyasathi hi sarvat moti sandhi ahe. Shilpa swarupi aslelya aaple pustakanmadun gnanaache moti vesnansathi janni amala haath dile, medical field cha ya athang sagarat janni margakraman karnyas prerna dili tya gurujanancha mi manapasun aabhari ahe. Aabharaj kashala tar mi tyancha runatach rahu ichchito, कारण ऋण हे कधी फेडलं जाऊ शकत नाहीत असं म्हणतात. आय ऑल्सो फील ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स दोज पीपल हू चोज टू बिलीव इन मी ॲट अ टाईम वेन आय वॉज नथिंग बट द ॲशेस. थँक यू सो मच. हाफ अ डिकेड गॉन बाय, ओ व्हॉट अ जर्नी इट वॉज.
हा प्रवास म्हणजे एक गोष्ट आहे, एक गोष्ट स्वप्नांची, एक गोष्ट वास्तवतेची, शौर्य आणि त्यागाची, ट्रॅजेडीज आणि बॅटल्सची, चॅलेंजेस आणि विजयाची, आनंदाची, प्रोत्साहनाची, अ स्टोरी ऑफ चियर्स अँड फियर्स, फ्रेंडशिप्स अँड बॉन्डिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्टोरी आहे इनव्हिन्सिबल्सच्या इनडॉमिटेबल स्पिरिटची. राईट फ्रॉम द स्टिंज ऑफ फॉर्मेलिन ते गॅदरिंगमध्ये एकमेकांसाठी केलेलं चिअरिंग, प्रत्येकाकडे स्वतःचा एक्साइटमेंटचा एक हिस्सा आहे आणि भन्नाट मेमरीज आहेत ज्या आपण आयुष्यभर कॅरी करू. या प्रचंड मोठ्या अनुभवासोबत आज आपण एक टप्पा पार करतोय. यु नो व्हॉट आय सी व्हेन आय स्टँड हिअर? आय सी अ रेझिलियंट ग्रुप ऑफ ब्रेव इंडिव्हिज्युअल्स, इमेन्सली टॅलेंटेड. यामध्ये कोणी आर्टिस्ट आहेत तर कोणी सिंगर्स, कोणी पोएट्स आहेत तर कोणी रायटर्स, ब्लॉगर्स आहेत, पब्लिशर्स आहेत, रिसर्चर्स आहेत, क्रिकेटर्स आहेत आणि कोणी पबजी चॅम्पियन्स देखील आहेत. तुम्ही फक्त कॅटेगरी सांगा आणि त्यामध्ये सर्वजण आमच्या बॅचमध्ये इथे प्रेझेंट आहे. अ बॅच ऑफ 2013 इनव्हिन्सिबल्स इज अ रिअल ट्रेजर ऑफ टॅलेंट. आमच्या बॅचने अनेक चॅलेंजेस फेस केले आहेत, मग ते पर्सनल असो वा अकॅडमिक, आणि वी ऑल हॅव इमर्ज ट्राईंग देम. आपण कॉलेजच्या कक्षेत असताना बाहेरील धोक्यांपासून प्रोटेक्टेड आणि सेफ होतो, पण आता एक नवी सुरुवात होऊ पाहत आहे. इट्स अ बिगिनिंग ऑफ ग्रेट ॲडव्हेंचर आहे. फक्त एक गोष्ट लक्षात असावी, वी कॅन क्रॉस द ओशन अंटील वी हॅव करेज टू लीव द साईट ऑफ शोअर. आज आपण हिपोक्रॅटिक ओथ घेतली. डॉक्टर हे समाजातील प्रतिष्ठेचे स्थान आहे, परंतु अ ग्रेट पॉवर कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटीज हे सुद्धा विसरून चालणार नाही. सो लेट्स टेक द ओथ टू बिकम ग्रेट डॉक्टर्स फिल्ड विथ सिम्पथी अँड एम्पथी, कम्प्लीट हार्डवर्क अँड सिन्सिअरिटी. अँड माय डिअर बॅचमेट्स, यू आर डेस्टाइन टू अचीव दिस ग्रेटनेस. नाऊ आय हॅव वन थँक अँड वन कॉंग्रेट्स इन अन ऑर्डर. द फर्स्ट थँक टू आवर बॅच क्लास रिप्रेझेंटेटिव्स, स्पेशली डॉक्टर मोहम्मद फैजल, हू हॅज ओवर द इयर्स वर्क सो हार्ड फॉर द बेटरमेंट ऑफ आवर बॅच. प्लीज गिव्ह अराउंड बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर हिम. And congratulations to my three friends, Dr. Amol, Dr. Aman and Dr. Ankit, who recently came with flying colors in NEET 2019. At the end, I must say few things about the pillars of my life, my parents, माझे आईवडील. माझे वडील एक स्वतः एंटरप्रेनर आहेत आणि त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांचं एक नाव करलं आहे. शून्यातून विश्व निर्माण करून स्वतःच माझ्यापुढे त्यांनी एक एक्झाम्पल सेट केलं आहे आणि माझ्या कोणत्याही इच्छेला आजपर्यंत त्यांनी कधीही नकार दिलेला नाही. आणि माझी आई एका मिलिटरी स्कूलमध्ये लेक्चरर आहे, पण लेक्चरर असतानासुद्धा घरात तिने तिची कधी कमतरता भासू दिली नाही. माझ्यातील कल्चरल आणि क्रिएटिव्ह माइंड कंट्रोल करणाऱ्या जीन्सचा तिचा एक मोठा हिस्सा आहे. ती स्वतः एक लेखिका आहे, कवयित्री आहे, एक यूट्यूब ब्लॉगरसुद्धा आहे. याही वयात तिचं नवीन काही ना काही शिकण्याची तिला ओढ असते, मग ते कुकिंगपासून ते आय आय टी मुंबईच्या ऑनलाईन कोर्सेसपर्यंत. आईवडिलांच्या खांद्यावर उभं राहूनच मी क्षितिजा पलीकडील जग पाहिलं आहे आणि आज हा टप्पा गाठला आहे. मुळात मला माझ्या नावाला महत्त्व नकोच आहे, कारण मी त्यांच्याच डोळ्यात आज लौकिक मिळवलं आहे. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरील निखळ हास्यासाठीच मला पुन्हा पुन्हा यशस्वी व्हायला आवडेल. लव यू. थोडी स्पीच मोठी होत आहे, मला माहिती आहे वेळ फार कमी आहे, परंतु या माझ्या स्पीचचा एक कन्क्लुडिंग पार्ट म्हणून आय विल लाईक टू कन्क्लूड दिस स्पीच विथ द पोएम ऑफ ला मांचा. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, मला अशक्य असं स्वप्न बघायचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फोय, मला ज्या शत्रूचा नाश करता येणार नाही त्या शत्रूसोबत लढायचं आहे. टू बिअर द अनबिअरेबल सॉरो, मला शक्य होणार नाही एवढं दुःख सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट टू गो, जिथे धाडसी मनुष्यही जायला घाबरतो त्या ठिकाणी जाऊन मला पळायचं आहे. टू लव द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. दिस इज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ फार, नो मॅटर हाऊ प्लेस. टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन विदाऊट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इट टू द हेल फॉर द हेवनली कॉज. माझी नरकात जायची सुद्धा इच्छा आहे, मार्ग त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, अतिशय सहज आणि छान शब्दामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांमार्फत आपले मत इथे मंचावरती मांडले आहे. यांना मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपले मनोगत इथे व्यक्त करावे.
टुडेज कन्वोकेशन प्रोग्राम्स चेयरपर्सन ऑनरेबल डीन सर डिग्निटरीज ऑन द डायस मोस्ट रिगार्डफुल स्टूडेंट्स पेरेंट्स एंड द मिलियनेयर्स ऑफ द स्टूडेंट दे शुड बिकम वेरी सक्सेसफुल इन देयर लाइफ एंड दे शुड बिकम द मिलियनेयर इन देयर लाइफ दिस इज a very exhilarating program conducted today and it has reached at the culmination and zenith of your aim. Next, मराठीतून सांगतोय आपण पेशंटची सेवा करत असताना फक्त दोन तीन गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर आपलं जीवन सार्थक होऊन जाईल असं मला वाटतं. त्या गोष्टी ह्या आहेत की द म्हणजे आपण आपल्या हृदयामध्ये काय धारण केलं पाहिजे हे पापस्वरूप पापमुक्त वेदनानाशक दुःखनाशक परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये काय म्हणतो त्याला सिम्युलेट करून किंवा आपल्या हृदयामध्ये धारण करून आपण जर पेशंटची सेवा केली तर 100% त्याला रिझल्टही मिळतो आणि तुम्ही त्यांना दिलेली ट्रीटमेंट ही 100% लागू पडते. एवढं बोलून माझे दोन शब्द संपितो. तुमचं जीवन सुखसमृद्धीने फुलून जावो एवढं माझी दोन शब्द बोलून माझे शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय मोलाचे मार्गदर्शन इथे आम्हाला आपण केलेत. यानंतर मी आता वोट ऑफ थँक्ससाठी म्हणजेच आभार प्रदर्शनासाठी इनव्हिन्सिबल बॅचचे डॉक्टर समीर देशमुख यांना मंचावरती आमंत्रित करतो. हॅलो, हार्टी गुड आफ्टरनून टू एव्हरी वन. इट हॅज बीन अन एंगेजिंग आफ्टरनून विथ ऑल ऑफ अस प्रेझेंट हिअर. इट माईट बी अ फ्यू आवर्स ऑफ दिस प्रोग्राम दॅट वी हॅव सीन ओव्हर हिअर, बट to prepare for this it has been taken up hours and weeks amidst all the uncertainty that surrounded us and our thoughts whether we can do this program or not. We are glad that finally we have done it. Invincibles, we have done it. It has been a pretty awesome evening, and thus the glorious 5.5 years of Invincibles come to an end, and we are glad that we have stood up to our name, Invincibles. Respected Dean sir and all the dignitaries on the dais, firstly I would like to start with the vote of thanks by mentioning our respected Dean Dr. Maske sir, Dr. Y.H. Chavan sir, Dr. Anmol sir, Dr. Fazia ma'am, Dr. Kapil More sir, Dr. Rathod ma'am, Dr. Inamdar sir, Dr. Chavan sir, Dr. Ishrat ma'am, Dr. Kulkarni sir, Dr. Inamdar ma'am, Dr. Bodke sir, and some of our teachers sitting in the audience, Dr. Tamboli sir, Dr. Rahul sir, Dr. Mane sir, Dr. Abrar sir, and the biggest our guests of the today's afternoon, the parents and family members of all the Invincibles who have come here from different places or throughout the state and country. They have come all the way to see us at the conclusion of our MBBS journey. They have been with us through all our joys, frustration. They have listened to our tantrums and the depression ups and downs that we have been through this last 5.5 years. I would also like to thank all my Invincibles for their hearty support. And last year, more than half the batch was not interested in doing the convocation. But we are glad to say that out of 100 Invincibles, nearly 90 students have registered for this convocation. And it has been a humongous success for all of us. And that shows the unity of our batch, that we come together when it matters. And this was the last time when we'll all be together for such an event. And it has been a grand one. And I would also like to thank our junior volunteers from the Renaissance, Patricians, Shaurya, Avishkar and Sangharsh batch. They have been working together tirelessly day and night for the last few days. And through all the stage and everything, invitations that we see and the food, right from everything, they have managed everything. Like 90% of the efforts were taken by them. The major contribution by the Invincible batch was financial. Rest all the efforts were taken by the juniors. I would also like to thank the management team
the Kusum Sabhagraha officials. And last but not the least, I would like to mention two names of our batch who had taken the initiative and been the backbone of this whole program. A huge applause for Rushikesh and Ashish. They have worked tirelessly and done all the procedures, right from the money collection to all the distribution of all the tasks to all the juniors. And last but not the least, I would like to thank everyone who has been involved directly and indirectly in this, in making this program successful. Thus, I would like to say that this afternoon has come to an end. And सगळ्यांना असं एक विनंती आहे सगळ्या पॅरेंट्सना की सगळ्यांनी जेवण करून जावं, आणि सगळ्या मान्यवरांना सुद्धा विनंती की त्यांनी नक्कीच जेवण करून जावं, आणि सगळ्या इन्व्हिन्सिबल्सला विनंती की त्यांनी स्टेजवरती एक बॅच फोटोसाठी यावं. आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. इन्व्हिन्सिबल्स प्लीज कम ऑन द स्टेज. सर प्लीज.